रामटेक मतदारसंघातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं काम केलं नाही, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं हे निलंबन केल्याची माहिती समोर येते. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत 6 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पदाधिकारी 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित झाले आहेत. राजू पारवे यांना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि कारवाई करण्यात आली. राजू पारवे जे लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला होता आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षातील या पदाधिकाऱ्यांनी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना निलंबित आता करण्यात आलंय. विलास राघोरते, हर्षा इंदापूरकर, सुपेश मेश्राम, निशा घुमरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील या 6 पदाधिकाऱ्यांवर काँग्रेस पक्षानं कारवाई केली आहे आणि 6 वर्षांसाठी या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं. तर या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचं काम न करता विरोधी पक्षातील उमेदवाराचं काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राजू पारवे जे काही काळापर्यंत काँग्रेसमध्येच होते, मात्र लोकसभा निवडणुकीच्या बरोबर आधी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्यासाठी रामटेकमधील या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोनलाईनवरून. ज्ञानेश्वर, काय सांगाल, काँग्रेस पक्षानं आता जे पक्षविरोधी कारवाया करतील त्यांच्यावर कारवाई करणार, कडक कारवाई करणार असा एक इशारा दिल्याचं दिसत आहे आणि त्याची सुरुवात रामटेक मधून झाली आहे. काय अपडेट्स याविषयी? अगदीच परा नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काँग्रेस सोबत बंडखोरी करून शिंदे शिंदे करून लोकसभा निवडणूक लढवणारे माजी आमदार राजू पारवे यांना जे आहे ते या 6 पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते मदत केल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या संबंधित नाना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहे ते यांच्याकडे जे आहे ते जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष मार्फत जे आहे ते तक्रार देखील करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जे आहे ते या 6 जे पदाधिकारी आहेत यांच्यावरती जे आहे ते 6 वर्ष जे आहे ते निलंबनाची जी आहे ती कारवाई केली आहे. त्यामुळे नक्कीच ज्या ज्या लोकांनी पक्षासोबत बंडखोरी किंवा केली असेल किंवा पक्षाच्या विरोधात काम केलं असेल त्यांच्या विरोधात काँग्रेसने जे आहे ते आता कुठेतरी कारवाईचं सत्र सुरू केलेलं एकूणच चित्र पाहायला मिळतं आणि त्याची सुरुवात जे ते रामटेक मतदारसंघातून झाल्याचं या ठिकाणी एकूणच चित्र पाहायला मिळते. कुही येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील, नगर परिषदचे नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर नगरसेवक अशा जवळपास 6 पदाधिकाऱ्यांवर जे आहे ते काँग्रेसने जे आहे हे कारवाई या ठिकाणी केलेली एकूण चित्र पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.